गृहमंत्री अनिल देशमुख के इशारे देने के बाद भी शहर में भूमाफियों का आतंक जारी है। ऐसा एक मामला वाठोड़ा थाना क्षेत्र में सामने आया है। गृहमंत्री अनिल देशमुख और पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने कुछ ही दिन पहले भूमाफिया की शिकायतें जानने के लिए जनता दरबार लगाया था। इस जनता दरबार में अनिल देशमुख ने भूमाफिया के खिलाफ सख्त कार्रवाई करने का आश्वासन दिया था, मगर आज भी भूमाफिया का खौफ जारी है। वाठोड़ा थाना क्षेत्र के परिसर में एक और भूमाफिया का मामला सामने आया है। शक्तिमाता नगर निवासी 70 वर्षीय एकनाथ पाटिल ने ये मामला वाठोड़ा थाना में दर्ज कराया है। पाटिल का कहना है कि भूमाफिया सिराज भाई, श्यामराव खापेकर, मुरलीधर चरडे, इनके साथ ही अन्य लोगों ने पाटिल इनके जगह पर जबरदस्ती कब्जा करने का आरोप पाटिल ने लगाया है। साथ ही पाटिल ने पुलिस विभाग पर भी सवाल खड़े किए हैं। पाटिल का कहना है कि वाठोड़ा थाना की पुलिस भी इन भूमाफिया से मिली है। 11/9/2020 रोजी माझ्या प्लॉटवर बळजबरीने भूमाफिया सिराज आणि कलीम आणि हे 10-15 लोक जबरदस्ती गुंडागर्दी जोशी वगैरे गुंडागर्दी करून जबरदस्ती ताबा घ्यायला आले। त्यावेळेस मी 100 नंबरला फोन करून सनेनी पोलीस बोलावली तेव्हा वाटोडा पोलीस आली तिथे दोन कमांडो। त्यांनी त्यांना पाहून हे बाकी लोक पळाले। सिराज भाई, करीम, जोशी, जोशीचा मुलगा आणि मी हे 4 लोक तिथे होते। मलाही कागद घेऊन पोलीस स्टेशनला बोलावलं, त्यांनाही बोलावलं, बाकी लोक पळाले। त्यानंतर PI साहेबांना भेटलो मी। PI साहेबांनी बांते मेजरकडे, अरुण बांतेकडे माझं बयान करता मला बसवलं। बयान करता यांनी मी सविस्तर बयान दिले, आपले कागद दाखवले। 2004 माझ्याकडे स्टे आहे। 2004 मॅजिस्ट्रेट डोंगरे साहेबांनी दिलेला स्टे ऑर्डर तो दाखवला। तो वॅकेट झाला तरी मी अपीलमध्ये गेलो नियमाप्रमाणे 30 दिवसाच्या, ते कागद दाखवले। त्यानंतर त्यांनी 2019 चरडे खापेकर, खापेकरचा एक मुलगा जो पोलीस शिपाई आहे, पहिले कंट्रोल रूममध्ये होता तो आपलं खापेकर, तर त्याची कंट्रोल रूम म्हणून त्यांनी वाटोडा पोलीस स्टेशनमध्ये ही गुंडागर्दी करण्याकरता जणूनबुजून ट्रान्सफर करून घेतली। ह्याने दोन्ही तिन्ही प्रकारामध्ये तो ड्रेसमध्ये त्या ठिकाणी आलेला होता। 2019 बी आला होता आणि आता 11 तारखेला आणि 23 तारखेलाही आला होता। आणि गुंडागर्दी करून त्यांनी 23 तारखेला जेव्हा मी एकटाच होतो त्यावेळेस प्लॅटवर 10:45 जवळपास, ते हे सर्व 10-15 लोक एकदम तलवार भाले आणि हाक्या काक्या वगैरे घेऊन सनीने हमला करायचं। मी त्यावेळेस पळालो तिथे। पळाल्यानंतर मी 2-2.5 किलोमीटर 3 किलोमीटर समोर गेल्यावर चहाच्या टपरीवर थांबलो, चहा पेलो, पाणी पेलो आणि तिथून 100 नंबरला मी फोन केला। 100 नंबरला फोन केल्यानंतर मी सरळ घरी गेलो, घाबरलो होतो मी। घरी गेल्यानंतर 15-20 मिनिटांनी मला तिथे फोन आला। तर मी म्हणे तुम्ही 100 नंबरला फोन केला, पोलीस मदत मागितली होती, तर आम्ही तुमच्या साईडवर पोहोचलो आहो म्हणे। तर इथे म्हणे सर्व PI साहेब, पोलीस स्टाफ वगैरे आहे आणि तुम्ही केस हारलेले आहे, तर हे पुली PI वगैरे सर्व पोलीस स्टाफ वगैरे आहे, त्यांना कब्जा देऊन राहिली, ते क्रेननं तुमच्या टंक्या वगैरे उचलून राहिले, तर तुम्ही येता का म्हणे। मी घाबरलं असल्यामुळे मी तिथे जाऊ शकलो नाही। त्यांना सांगितलं मी घाबर, मी माझी आता हे नाही आहे, मी मनस्थिती नाही ना, पोलीस जेव्हा त्यांना कब्जा ताबा देण्याचा प्रयास करून राहिली तर म्हटलं मी अशा प्रकरणात येऊ शकत नाही। त्यानंतर माझ्या घराच्या समोर आणि त्या प्लॉटवर सर्व गुंड डाऊन लोक फिरून राहिले। माझ्या घराच्या समोर देखील बे नकाश घालून कपडा वगैरे बांधून सन्यांनी हेल्मेट वगैरे घालून अलग लोक घुमतात नाही का। तो मंगेश चन्ने म्हणून जो आहे त्यांचा म्हणजे करता धरता त्यांचा फोन आला होता मला। तर म्हणे भाऊ म्हणे एक काम करा पाटील साहेब, तुम्ही म्हणे आंबोलीला मॅनेज करून टाका म्हणे। म्हणलं कशा करता मॅनेज करू, माझ्या 2000 कब्जा ताबा सर्व आहे, कोर्टात केसेस चालू आहे, एक क्रिमिनल केस भी त्यांच्या विरोधात टाकली, तेही चालू आहे म्हटलं 2019 पासून 2004 पासून स्टे ऑर्डर देखील आहे। तो स्टे ऑर्डर माझा व्हॅकेट झाला तरी मी अपीलमध्ये गेलेला, माझं लिगल आहे पैसे नाही म्हणे, ते याच्याकरता पैसे मागून आले का, जितके आरोपी तुमच्याकडे आले होते।